आणि एक दुःखद बातमी आपल्याकडे येते आहे, ते म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन झालेलं आहे। शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं काही वेळापूर्वी निधन झालेलं आहे। शेती आणि वर्तमान पत्रीय स्तंभलेखन 1977 पासून त्यांनी केलं आणि आस्थागत संघटना कार्य उद्दिष्ट व्यक्ती स्वातंत्र्य शाबूत राखणं आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमी करणं यासाठी सुद्धा त्यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे। दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय। आपले प्रतिनिधी अमोल कविटकर सध्या आपल्यासोबत आहे। अमोल, पुण्यातील राहत्या घरी जोशी यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे, काय अधिक माहिती देशील? गेल्या काही दिवसांपासून ते वृद्धापकाळानं आजारी होते, त्यामुळे त्यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि आज सकाळी 9:15 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवणची बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। गेली 5 ते 6 दशकं शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचं संघटन करण्याचं काम त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेलं होतं। शेतकऱ्यांसाठी मोठा संघर्ष आणि एक मोठी चळवळ जी आहे ती शरद जोशी यांनी उभा केलेली होती आणि आता ज्या राज्यातल्या काही सगळ्या शेतकरी संघटना आहेत त्यांची सगळी पिढी जी आहे ती शरद जोशी यांनी तयार केलेलं असं संघटना जातं। इतकंच नाही तर हमी भाव प्रत्येक शेतीमालाला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी सातत्यानं हा माणूस अनेक वर्ष अनेक दशक शेतकऱ्यांसाठी लढत होता। अमेरिकेमधली नोकरी सोडून केवळ शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सगळ्या ज्या भौतिक सुख असतं त्या त्याग करून हा माणूस पुण्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं लढण्यासाठी आलेला होता, त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी जो आहे तो हळूहळू व्यक्त करताना पाहायला मिळतोय आणि त्यांची प्राणज्योत आज सकाळी 9:15 सुमारास मावळली पाहायला मिळते। अमोल, तू राहाच आपल्यासोबत, मात्र आता आपल्यासोबत कुमार सप्तर्षी आहेत। कुमारजी, शरद जोशी यांच्या या संपूर्ण कारकिर्दीकडे तुम्ही कसं बघताय? मला तर ही बातमी ऐकून पहिल्यांदा जरा धक्काच बसला, पण त्यांची प्रकृती अलीकडच्या काळात ठीक नव्हती, ते माझे मित्र असल्यामुळे सगळी माहिती होती। हे अमेरिकेतून आले असे आपल्याकडे खूप लोक हुशार आहेत, बाहेर जाऊन त्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे। हे पोस्टल सर्व्हिसेस मध्ये होते आणि तिथून पेन्शन घेऊन आले, वर्ल्ड बँकेवर काम करत होते, असं वर्ल्ड पोस्टल याच्यात करत होते। तर आल्यानंतर आपल्याजवळ 2 पैसे आहे, जरा स्थैर्य आहे, अशा वेळेला आजूबाजूच्या दुःखांवरती काही उपाय शोधावे, जास्त खोल अभ्यास करून शोधावे असा विचार लोक करत नाही। त्यांच्या दृष्टीनं शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे त्यांचा आदर्श ठेवणं डोळ्यासमोर, की आपलं सुस्थिती चाललंय तर मग बाजू आजूबाजूच्या लोकांचा, त्यांनी खूप अभ्यास केला होता आणि आंतरराष्ट्रीय डायमेन्शन असल्यामुळे त्यांनी असं पाहिलं होतं की जिथं धान्य पिकवतात तिथली माणसं गरीब असतात, तर याच्यावर त्यांनी सखोल विचार करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती निर्माण केली, त्यामुळे देशातही जागृती निर्माण झाली होती। म्हणून त्यांचं जीवित कार्य उत्तर आयुष्यातलं फार मोठं आहे असं मी म्हणेन आणि त्यांना माझी श्रद्धांजली आदरांजली।